बाळे लक्ष्मी नगर परिसरात दविशारी गवत्या सापांचं तब्बल दीड तास द्वंद्वयुद्ध चालल्याचं दुर्मिळ दृश्य पाहायला मिळालं पाहुयात हा चित्तथरारक प्रकार सोळा सप्टेंबर रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास बाळे येथील लक्ष्मीनगर परिसरात राहत असलेले रमेश तोडकरी यांची मुलगी पूनम ही भांडी घासण्यासाठी बाहेर आली होती बाहेर आल्यानंतर तिला घराच्या अंगणात दोन साप दिसले तात्काळ पूनमनं वाईल्ड लाईफ असोसिएशनचे सदस्य सुरेश क्षीरसागर यांना फोन करून दोन सापांचं मिलन चालू असल्याची माहिती दिली रात्रीची वेळ असून देखील त्या दोन सापांना बघण्यासाठी गर्दी जमली होती डब्ल्यू सी एच सुरेश क्षीरसागर भाऊसाहेब उराडणे आणि संतोष धाकपाडे हे साप पकडण्यासाठी निघाले परंतु धाकपाडे यांच्या गाडीत बिघाड झाल्यामुळं त्यांना लक्ष्मीनगर इथं पोहोचण्यास उशीर झाला तरी देखील ते दोन साप तिथंच होते लक्ष्मीनगर परिसरात रात्रीच्या वेळी जर साप पकडण्यासाठी कॉल आला तर त्यातले नव्वद टक्के साप हे मण्यार प्रजातीचे विषारी साप आढळल्याच्या घटनेची नोंद आहे त्यामुळं डब्ल्यू सी एसच्या सदस्यांना देखील वाटलं ते साप मण्यार असतील परंतु घटनास्थळी पोहोचल्यानंतर वेगळंच पाहायला मिळालं ते साप मण्यार साप नसून गवत्या प्रजातीचे बिनविषारी साप होते नेहमी शांत स्वभावाचा असणारा गवत्या साप त्या रात्री द्वंद्वयुद्ध करताना डब्ल्यू सी ए एसच्या सदस्यांना पाहता आलं एकदम कडकडून एकमेकांना चावा घेत हे दोन साप रक्तबंबाळ झाले होते जवळपास या सापांचं भांडण दीड तास चालू होतं डब्ल्यू सी ए एसच्या सदस्यांनी या दोन्ही गवत्या सापांना पकडून जमलेल्या नागरिकांना या सापांबद्दल माहिती दिली या सापांचं हे मिलन नसून भांडण असल्याचं सुरेश क्षीरसागर यांनी जमलेल्या नागरिकांना सांगितलं या दोन गवत्या सापांना पकडून जवळच असलेल्या नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडून देण्यात आलं